नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या व्यवसाय प्रशासन वन यामध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण वाणिज्य किंवा कॉमर्स ही संकल्पना पाहणार आहोत. आपण जी फॅकल्टी निवडलेली आहे किंवा जी शाखा निवडलेली आहे त्या शाखेचं नाव आहे कॉमर्स. आपल्याला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, महाविद्यालयाची 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ कॉमर्स ही डिग्री मिळते आणि त्यामधील कॉमर्स हा शब्द ज्या ठिकाणी वापरला जातो ती संकल्पना किंवा त्या शब्दाचा आज आपण अर्थ पाहणार आहोत. आपल्या संपूर्ण शिक्षणामध्ये कॉमर्स किंवा वाणिज्य या शब्दाला अतिशय महत्त्व आहे, कारण आपण या शब्दाची पूर्ण वर्षामध्ये 5 वर्षानंतर बीकॉम डिग्री घेतो आपण, त्याला बॅचलर ऑफ कॉमर्स, त्यानंतर पुन्हा 2 वर्षांनी आपण मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजे MCOM ची आपण डिग्री घेत असतो. अशा प्रकारच्या या 2 महत्त्वाच्या डिग्री आपल्या कॉमर्स या शब्दाशी किंवा संकल्पनेशी संबंधित असलेल्या दिसून येतात. तर आता आपण पाहूया वाणिज्य किंवा कॉमर्स म्हणजे काय. वाणिज्य किंवा कॉमर्स यामध्ये 2 संकल्पनांचा समावेश होतो, तो म्हणजे व्यापार आणि व्यापारपूरक साधने, त्यालाच ट्रेड अँड एड्स टू ट्रेड असं म्हटलं जातं. त्यातील पहिली आपण संकल्पना पाहत आहोत वाणिज्य. वाणिज्याचा अर्थ आणि व्याख्या काय आहेत. वाणिज्याच्या व्याख्या सांगताना किंवा वाणिज्य ही संकल्पना स्पष्ट करताना साधारणतः पुढील व्याख्या आपल्याला सांगितल्या जातात. त्यापैकी पहिली व्याख्या आहे डॉक्टर ओ पी कृष्णस्वामी यांनी वाणिज्याची पुढील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मानवी कार्याशी निगडीत असलेले वाणिज्य हे सामाजिक शास्त्र आहे. या व्याख्येनुसार आपल्या लक्षामध्ये येईल की उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तू जोपर्यंत उपभोक्त्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या उत्पादनाला अर्थ राहत नाही, कारण ग्राहक हा आपल्या बाजारपेठेचा राजा असतो आणि जोपर्यंत ग्राहक ती वस्तू खरेदी करीत नाही तोपर्यंत उत्पादनाला अर्थ नसतो. आणि म्हणून उत्पादित झालेली वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या काही क्रिया कराव्या लागतात किंवा जी काही कार्य मानवी कार्य करावी लागतात त्या कार्यांशी निगडीत वाणिज्य हे सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्र म्हणजे काय, आपल्याला 3 प्रकारचे शास्त्र माहीत आहेत. त्यामध्ये आपण सायन्सच्या दृष्टिकोनात किंवा 10वीपर्यंत आपण केलेलं आहे की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, हे शास्त्र आपण अभ्यासलेले आहेत. यांना नैसर्गिक शास्त्र म्हणतात, कारण त्याचे जे रिझल्ट आहेत ते त्रिकाला बाधित राहतात, त्यामध्ये फारसा बदल होत नाही आणि म्हणून त्यांना नैसर्गिक शास्त्र असे म्हटले जातात. सामाजिक शास्त्र जे असतात ते समाजाशी रिलेटेड असतात, समाजाशी संबंधित असतात आणि समाजामधील जसजसे बदल होतात तसतसे सामाजिक शास्त्रामध्ये बदल होत जातात. मग तो बदल व्यक्तीपरत्वे असू शकतो, समाजपरत्वे असू शकतो, देशपरत्वे असू शकतो आणि म्हणून सामाजिक शास्त्र हे समाजाशी रिलेटेड असल्यामुळे त्यातील असणारे सिद्धांत हे समाजानुसार, देशानुसार, परिस्थितीनुसार बदललेले आपल्याला दिसून येतात. तर आपले जे वाणिज्य हे आहे हे सामाजिक शास्त्र आहे, ते नैसर्गिक शास्त्र नाही, कारण नैसर्गिक शास्त्राचे नियम हे त्रिकाला बाधित असतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम हा तुम्ही कुठल्याही पृथ्वीवर कोणत्याही भागामध्ये गेलात तर तो सर्व ठिकाणी सारखाच लागू होतो, त्यामध्ये फारसा बदल होत नाही. परंतु सामाजिक शास्त्राचे म्हणजे तसे नसते. सामाजिक शास्त्र कसे असते तर तुम्ही आपल्याकडे जसं 2 किलोमीटरवरती भाषा बदलते तसं सामाजिक शास्त्राचे नियम हे बदलत असतात. परिस्थिती बदलली, देश बदलला, व्यक्ती बदलल्या, समाज बदलला की सामाजिक शास्त्राचे नियम बदलतात. मग सामाजिक शास्त्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर इतिहासाचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो, नागरिक शास्त्र त्याचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो, अर्थशास्त्र याचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो आणि आपलं वाणिज्य याचा समावेश हा सामाजिक शास्त्रामध्ये होतो, कारण यातील असणारे सिद्धांत आणि यातील असणारे नियम हे व्यक्तीपरत्वे बदललेले आपल्याला दिसून येतात. तर या व्याख्येमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल कृष्णस्वामी यांनी काय म्हटलेलं आहे की उत्पादकाने उत्पादित केलेली वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या क्रिया कराव्या लागतात, जे कार्य करावे लागतात. आता उदाहरणार्थ वस्तू उत्पादन ते उपभोक्ता याच्यामध्ये बराचसा कालावधी असतो, त्यामध्ये वस्तूला पॅकिंग करावे लागते, वस्तूची जाहिरात करावी लागते, त्यानंतर किरकोळ ग्राहक व्यापाऱ्यामार्फत ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचत असते, मालाची वाहतूक करावी लागत असते, त्याचबरोबर त्या मालाच्या तुम्हाला विमा उतरावा लागत असतो, अशा अनेक कार्य करावी लागतात. या कार्यांचा अभ्यास करणारे
हे वाणिज्य हे सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्राचं मी तुम्हाला आताच अर्थ सांगितला की सामाजिक शास्त्र आहे, समाजाशी संबंधित असणारे असे हे शास्त्र आहे. तर OP कृष्णस्वामी यांच्या म्हणण्यानुसार वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावी लागणारी मानवी कार्य म्हणजे उत्पादन ते उपभोग याच्यामधील कार्याशी संबंध. आता मानवी कार्य मी तुम्हाला ते सांगितले की वस्तूचं संवेष्टन करणं, बांधणी करणं, गोदामात माल साठवून ठेवणं, त्याचबरोबर मालाची जाहिरात करणं, ह्या सर्व मानवी क्रिया येतात आणि यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वाणिज्य होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे जेम्स स्टीफन्सन यांची. जेम्स स्टीफन्सन यांनी काय म्हटलेले पाहूया. जेम्स स्टीफन्सन म्हणतात की औद्योगिक विश्वातील वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण सुसंघटितपणे पार पाडणारी यंत्रणा म्हणजे वाणिज्य होय. यामध्ये त्यांनी म्हटलेले की औद्योगिक विश्व, औद्योगिक म्हणजे ज्या ठिकाणी कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्याला औद्योगिक वस्तू असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सेवा, सेवामध्ये तुमचे बँकिंग सेवा, विमा सेवा, वाहतूक सेवा यांचा समावेश होतो. तर उत्पादित झालेली वस्तू आणि सेवा या दोन्ही गोष्टींचा त्यांनी समावेश केलेला आहे. यांची देवाणघेवाण, देवाण आणि घेवाण, देवाणघेवाणीला पण जर तुम्हाला पैशाचं बाटपळ असेल तर त्याला मागणी म्हणतात. तर ही देवाणघेवाण केवळ गिफ्ट स्वरूपात नसावी तर त्यामध्ये खरेदी विक्रीचा उद्देश असावा. तर अशा प्रकारे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण सुसंघटितपणे पार पाडणारी यंत्रणा म्हणजे वाणिज्य होय. यांच्या म्हणण्यानुसार की उत्पादित झालेली वस्तू आणि सेवा ह्या दोन्हींची देवाणघेवाण ज्या पद्धतीने व्यवस्थितरित्या पार पाडली जाते ती यंत्रणा म्हणजे वाणिज्य होय. त्यानंतर नोएल ब्रॅटन यांची व्याख्या पाहूया. नोएल ब्रॅटन म्हणतात की उत्पादन प्रक्रियेचा आवश्यक भाग असलेल्या दोन्ही ठिकाणी पहा उत्पादन या संकल्पनेला महत्व आहे. उत्पादन प्रक्रियेचा आवश्यक भाग असलेल्या विशेष कार्यसमूहाचा वाणिज्यात समावेश होतो. त्यामध्ये व्यापार, व्यापार चक्र, आनुषंगिक साधने जसे वाहतूक, बँका, विमा, साठवण, पुरवठादार आणि उपभोक्ते यांच्यात समन्वय साधता येतो. नोएल ब्रॅटन यांनी उत्पादन ह्या प्रक्रियेबरोबरच इतर कार्यसमूह जे आहेत त्याला महत्व दिलेले. कार्यसमूहामध्ये कोणती कार्य सांगितलेली आहेत तर व्यापार, व्यापार म्हणजे वस्तूची देवाणघेवाण आणि व्यापार चक्र, व्यापार चक्र म्हणजे तेजी मंदी चक्र. त्याचबरोबर आनुषंगिक साधने, कोणती आनुषंगिक साधने तर वाहतूक, बँका, विमा, साठवण आणि पुरवठादार तसेच उपभोक्ते या सर्वांमध्ये समन्वय साधण्याचं काम वाणिज्य किंवा कॉमर्स करते असं म्हटलं जातं. म्हणजे नोएल ब्रॅन्टन यांनी केवळ वस्तूची देवाणघेवाण नाही तर वस्तूच्या देवाणघेवाणीच्या बरोबर जे व्यापार चक्र आहेत, व्यापारी क्रिया आहेत आणि आनुषंगिक साधने जी आहेत या सर्वांना एकत्रित महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता या तीन व्याख्यांचा सार अगदी आपल्याला थोडक्यात सांगायचा असेल तर तो पुढच्या गणितीय सूत्राने सांगता येतो की एक फॉर्म्युला किंवा एक सूत्र इथं तयार केलेलं तुम्हाला दिसून येतं आणि त्याच्यावरून तुम्हाला वाणिज्य म्हणजे काय हे लक्षात येईल. यामध्ये त्यांनी लिहिलेले वाणिज्य बरोबर व्यापार अधिक व्यापारात आनुषंगिक सेवा व साधने पा. तर वाणिज्य म्हणजे काय आहे तर व्यापार अधिक व्यापारास आनुषंगिक सेवा आणि साधने. म्हणजे व्यापार वाणिज्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होणार आहे. तर अगदी पूर्ण व्याख्या तुमच्या लक्षात नाही राहिली तर हे सूत्र जे आहे हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण या सूत्रामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की या सूत्रावरून तुम्ही हे करू शकता. तर यांनी काय म्हटलेलं आहे की वाणिज्य म्हणजे काय, वाणिज्य इज इक्वल टू या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे, वाणिज्य इज इक्वल टू व्यापार आणि व्यापारास मदत करणाऱ्या इतर आनुषंगिक सेवा आणि साधने. तर या दोन गोष्टी त्यामध्ये आहेत. तर व्यापार, आपण व्यापार म्हणजे काय हे पुढे पाहणार आहोत, त्याचा डिटेल भाग आपण पुढे आपल्याला येणारच आहे. आणि व्यापारास आनुषंगिक सेवा साधने, त्यामध्ये आत्ता जी सेवा साधने मी सहा सांगितली त्यामध्ये साठवण म्हणजे गोदाम, वाहतूक, विमा, बँका,
मध्यस्थ आणि जाहिरात या सहा कार्यांचा समावेश होतो. तर ह्या अनुषंगिक सेवा साधने यांचाही आपण डिटेल अभ्यास करणार आहोत आणि व्यापार याचाही डिटेल अभ्यास करणार आहोत. आणि हे तिन्ही मिळून काय तयार होते, वाणिज्य तयार होते हे आपल्या लक्षामध्ये येईल. तर हे साधे आणि सिम्पल सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कधीही भविष्यामध्ये तुम्हाला कॉमर्स या शब्दाचा अर्थ विचारला तर आपल्याला केव्हाही सांगता आला पाहिजे, कारण आपण या शब्दाची या संकल्पनेची पदवी घेणार आहोत आणि आपल्याला या शब्दाचा खरा अर्थ माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, अगदी सिंपल आणि साध्या भाषेमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर वाणिज्य म्हणजे व्यापार आणि व्यापारास मदत करणाऱ्या इतर अनुषंगिक सेवा साधने. सेवा साधनामध्ये आपण आताच सांगितल्याप्रमाणे साठवण, विमा, वाहतूक, मध्यस्थ, बँका आणि जाहिरात या सेवांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. आता थोडक्यात आपल्याला या चार व्याख्या आणि हे गणितीय सूत्र यावरून लक्षात येईल की वाणिज्य म्हणजे व्यापार व व्यापारास अनुषंगिक सेवा साधने यांची गोळाबेरीज होय. वाणिज्य ही सुद्धा व्यापक संकल्पना असून त्याचेही दोन भाग पडतात. त्यामध्ये व्यापार सुलभ होण्यासाठी व्यापाराला ज्या मदत करणाऱ्या बँका, गोदामे, जाहिरात, वाहतूक यांची गरज असते आणि त्यामुळेच वाणिज्य या संकल्पनेत व्यापाराबरोबरच या अनुषंगिक सेवा आणि साधनांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. वरील चार व्याख्या आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे वाणिज्याचे सूत्र हे जर लक्षात घेतले तर आपल्याला हा थोडक्यात अर्थ लक्षात येईल की वाणिज्य ही व्यापार आणि व्यापारास मदत करणाऱ्या सेवा आणि साधनांची गोळाबेरीज आहे आणि या सर्वांचा अभ्यास करणारे शास्त्र, अभ्यास करणारे समाजशास्त्र म्हणजे वाणिज्य होय. हे आपण आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायस हवे. त्यानंतरचा जो भाग येणार आहे की आता जो आपण वाणिज्याचा अर्थ सांगितला, व्यापार आणि व्यापारपूरक साधने, आता या दोन संकल्पनांचा आपल्याला पुढे अभ्यास करावायचा आहे. त्यातील आपण एका एका संकल्पनेला सुरुवात करूया. व्यापाराला ट्रेड असं म्हटलं जातं तर व्यापारपूरक साधनांना एड्स टू ट्रेड असं म्हटलं जातं. त्यातील पहिली संकल्पना आपण पाहणार आहोत, व्यापार ट्रेड म्हणजे काय किंवा व्यापार म्हणजे काय. साधारणपणे आपल्याला घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार माहीत आहे, तसेच कापडांचा व्यापारी, तेलाचा व्यापारी, धान्यांचा व्यापारी असे शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच ऐकत असतो. तर त्यातील हा व्यापार हा शब्द काय आहे, व्यापारामध्ये नक्की काय अभिप्रेत आहे, तो अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. तर व्यापारामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन झाल्यापासून ते उपभोक्त्यांच्या हातात जाईपर्यंत खरेदी व विक्रीचे व्यवहार होतात त्यांना व्यापार असे म्हणतात. अतिशय साधी, सिंपल आणि सुटसुटीत अशी ही व्याख्या आहे. तर व्यापारामध्ये वस्तू आणि सेवा दोन्हींचा समावेश केलेला आहे. वस्तू म्हणजे उत्पादित झालेली वस्तू जिचं उत्पादन कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्क्या मालात झालेली असते, आणि सेवा, सेवामध्ये ज्या आता आम्ही सहा सेवा सांगितल्या त्या सेवा उपभोक्त्यांच्या हातात जाईपर्यंत, जोपर्यंत त्या उपभोक्त्यांच्या हातात जात नाहीत तोपर्यंत त्यांची जी खरेदी विक्री होते त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना व्यापार असे म्हणतात. म्हणजे व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही महत्त्वाची असते. त्याच्या काही व्याख्या आपण पुढे पाहूया. पहिली व्याख्या आहे, सिंपल आणि साधी आहे, व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री किंवा वस्तूंची देवाणघेवाण. तर मी ज्यावेळेला सुरुवातीला या विषयाची सुरुवात करताना मी तुम्हाला वाणिज्याची व्याख्या विचारली होती, त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी वस्तूंची देवाणघेवाण असा वाणिज्याचा अर्थ सांगितला होता. पण विद्यार्थ्यांनो, आता तुमच्या लक्षामध्ये येईल की वाणिज्य ही संकल्पना वेगळी आहे आणि व्यापार ही संकल्पना वेगळी आहे. व्यापारामध्ये वस्तूंची देवाणघेवाण किंवा वस्तूंची खरेदी विक्री अभिप्रेत आहे, तर वाणिज्यामध्ये व्यापार आणि आनुषंगिक सेवा साधने ह्या दोन गोष्टी अभिप्रेत आहे. आणि म्हणून व्यापारामध्ये तुम्हाला वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण ही अभिप्रेत असते. जोपर्यंत एक व्यक्ती देत नाही आणि दुसरी व्यक्ती खरेदी करीत नाही, किंवा एक व्यक्ती विकत नाही आणि दुसरी व्यक्ती खरेदी करीत नाही, तोपर्यंत त्याला व्यापार म्हणता येत नाही. तसे दुसरी व्याख्या सांगितलेली आहे की व्यापारामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचा समावेश होतो असे एच एल जोन्स म्हणतात.
एच.एल. जोन्स यांनी पण तोच अर्थ सांगितलेला आहे की व्यापारामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीला महत्त्व आहे. मित्राने मित्राला दिलेलं गिफ्ट हा व्यापार होऊ शकत नाही. आईने मुलाला दिलेलं बक्षीस हा व्यापार होऊ शकत नाही. जरी इथे वस्तूंची देवाणघेवाण असेल तरी व्यापार होत नाही. तर व्यापारासाठी त्या वस्तूंची खरेदी आणि विक्री, खरेदी आणि विक्री म्हणजे काय, हे गेल्या वर्षी ज्यांना विपणन हा मार्केटिंग असेल त्यांना हा शब्द गेलेला आहे. खरेदी कशाला म्हणायचं आणि विक्री कशाला म्हणायचं, तर मोबदला देऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी करते त्याला खरेदी म्हणतात, आणि मोबदला घेऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वस्तूची विक्री करते त्याला विक्री म्हणतात, असा त्याचा जनरल अर्थ आहे. तर व्यापारामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचा समावेश पाहिजे. म्हणजे खरेदी विक्री ही पैशाच्या पाठबळाने झालेली असली पाहिजे. पैशाच्या मोबदल्यात वस्तूची देवाणघेवाण झाली तर त्याला खरेदी विक्री म्हणता येतात, आणि अशा खरेदी विक्रीचा समावेश हा व्यापारामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात व्यापार या संकल्पनेत दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. तर केवळ वस्तूंची देवाणघेवाण खरेदी विक्रीच्या अर्थाने होत असेल, खरेदी विक्रीच्या उद्देशाने होत असेल, तरच त्याला व्यापार म्हणता येईल. आता हे व्यापाराचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया. व्यापाराच्या याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, स्वदेशी व्यापार आणि विदेशी व्यापार. हा भाग आपला ओशीमध्ये झालेलाच आहे, परंतु पुन्हा एकदा आपण उजळणीवजा घेऊया. तर कुठलाही व्यापार म्हटलं की त्याचे दोन व्यापार होतात, स्वदेशी व्यापार म्हणजे देशातल्या देशात चालणारा व्यापार, आणि विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यातील पहिला आहे तो म्हणजे स्वदेशी व्यापार. स्वदेशी व्यापार म्हणजे देशाच्या सीमाच्या अंतर्गत चालणारा व्यापार. देशातल्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका शहरातून दुसऱ्या शहरात हा जो व्यापार चालतो त्याला स्वदेशी व्यापार, किंवा देशाच्या सीमाच्या अंतर्गत व्यापार याला स्वदेशी व्यापार म्हणतात. त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हा जनरल आहे की डायरेक्ट उत्पादकाकडून जो माल खरेदी करतो मोठ्या प्रमाणात त्याला घाऊक व्यापार म्हणतात, आणि घाऊक व्यापाऱ्याकडून जो जी व्यक्ती किंवा जो व्यापारी माल खरेदी करून ग्राहकांना विकतो त्याला किरकोळ व्यापार असं म्हणतात. म्हणजे घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्याला विकतो, आणि किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी करतो आणि ग्राहकांना विकतो. वस्तूची इथे सुद्धा देवाणघेवाण असते, खरेदी विक्री असते. दुसरा भाग येतो व्यापाराचा, तो म्हणजे विदेशी व्यापार. एका देशातून दुसऱ्या देशात चालणारा व्यापार त्याला विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. आता याचे पुन्हा तीन प्रकार पडतात. पहिला आहे निर्यात व्यापार. निर्यात व्यापार म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात ज्या वेळेला मालाची विक्री होते त्यावेळेला त्याला निर्यात व्यापार म्हणतात. म्हणजे एक देश दुसऱ्या देशात आपला माल विक्रीसाठी पाठवतो त्यावेळेला त्याला निर्यात असे म्हणतात. आणि निर्यात हा जेवढी जास्त असेल तेवढं त्या देशासाठी ही गोष्ट अतिशय फायदेशीर आणि चांगली समजली जाते. ज्या देशाचा निर्यात व्यापार जास्त आहे त्या देशाला जगामध्ये मान्यता मिळते, चांगल्या प्रकारची ओळख मिळते, आणि देशालाही परकीय चलन त्याच्यातून मिळत असते. आणि परकीय चलन जर निर्यातीच्या माध्यमातून मिळालं असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे चालू शकते. दुसरा जो आहे तो म्हणजे आयात व्यापार. आयात व्यापार म्हणजे एक देश दुसऱ्या देशातून ज्या वेळेला मालाची आण करतो किंवा माल खरेदी करतो त्यावेळेला त्याला आयात व्यापार असे म्हणतात. ज्यावेळेला आपल्याकडे त्या वस्तूचा तुटवडा असेल, आपल्या देशाकडे जास्त मागणी आहे परंतु त्याचा पुरवठा पुरेसा नसेल, तर अशा वस्तूंची बाहेरच्या देशातून मागणी केली जाते. आणि अशा प्रकारची बाहेरच्या देशातून ज्यावेळेला वस्तू आपल्या देशामध्ये येतात त्यावेळेला त्याला आयात व्यापार असे म्हणतात. अर्थात ज्या वस्तू आपल्या देशामध्ये तयार होऊ शकत नाहीत, ज्या वस्तू आपल्या देशामध्ये पिकू शकत नाहीत, परंतु त्यांची मागणी असते, त्याचा उपभोग आपल्या देशामध्ये होत असेल, तर अशा वस्तूंची विक्री देशाच्या सरकारांना परदेशातून करावी लागते. अर्थात याविषयीचं आयात निर्यात धोरण हे केंद्र सरकार ठरवित असते, आणि त्यानुसार कोणत्या मालाची आयात करावयाची आणि कोणत्या मालाची निर्यात करावयाची, कोणत्या मालावरती निर्बंध घालावायचे हे सर्व केंद्र सरकार ठरवित असते, आणि त्यानुसार हे आयात आणि निर्यात व्यापार ठरविला जात असतो. आणि तिसरा जो विदेशी व्यापाराचा प्रकार आहे तो म्हणजे पुनर्निर्यात. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय,
तर पुनर्निर्यात व्यापाराचा अर्थ एका देशातून मालाची खरेदी करून दुसऱ्या देशात मालाची विक्री करणे. म्हणजे आपल्या देशातील एखादी व्यक्ती एका देशातून माल खरेदी करते आणि तोच माल पुढे दुसऱ्या देशाला पोहोचवते, त्यावेळेला त्याला पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. तर यामध्ये दोन्ही गोष्टी असतात, आयातही असते आणि निर्यातही असते, आणि म्हणून याला पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. एका देशातून माल खरेदी करून हा पुनर्निर्यात हा जो भाग आहे हा केवळ व्यापारी हेतूने केला जातो, नफा मिळवण्याच्या हेतूने केला जात असतो आणि याच्यातूनही चांगल्या प्रकारचा सरकारला फायदा होत असतो. आयात धोरण हे थोडंसं रेस्ट्रिक्टेड असतं, कारण त्याच्यातून आपलं चलन हे बाहेर जात असते आणि त्यामुळे ते देशाच्या दृष्टीने थोडेसे आपल्याला अवघड असलेले दिसून येते. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो, आजचं आपलं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू.